छत्रपती शिवाजी महाराजांचे ठळक नाव असलेला बॅनर पायदळी तुडवला। छत्रपतींचा अवमान झाला म्हणून केलेल्या आंदोलनात छत्रपतींचाच अवमान। महाविकास आघाडीच्या अतिउत्साही महिला पदाधिकाऱ्यांकडून घडला हा प्रकार। संपूर्ण खोपोली शहरात या बाबतीत महाविकास आघाडीचा तीव्र शब्दात निषेध। तर बाळासाहेबांची शिवसेनाकडून महाराजांना दुग्धाभिषेक व खोपोलीकरांच्या वतीने मागितली माफी। महाविकास आघाडीच्या वतीने खोपोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन झाले। सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंडळींनी हे आंदोलन केले। त्या आंदोलनात जो बॅनर बनवला होता त्यावर ठळक अक्षरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लिहिले होते व भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींचा फोटो होता। या बॅनरला आंदोलनादरम्यान जोडे म्हणजे चपला मारण्यात आल्या व नंतर तो बॅनर पायदळी तुडवण्यात आला। हे सारं घडलं उत्साहाच्या भरात। पण जसे या आंदोलनाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व बातम्यांच्या स्वरूपात प्रसिद्ध होतात, भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना तसेच काही शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपतींचे नाव असलेला बॅनर पायदळी तुडवलं म्हणून संताप व्यक्त केला व निषेध नोंदवणाऱ्या या महाविकास आघाडीचा तीव्र शब्दात निषेध केला। बाळासाहेबांची शिवसेना व राजप्रतिष्ठानच्या वतीने आज त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक केला व महाविकास आघाडीकडून जे कृत्य त्या ठिकाणी झाले त्याची साऱ्या खोपोलीकरांच्या वतीने महाराजांची माफी मागितली आणि महाविकास आघाडीचा निषेध केला। यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख संदीप पाटील, संपर्क प्रमुख तात्या रिटे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, सुरेखा खेडकर, उपशहर प्रमुख मंगेश मोरे, युवासेना प्रमुख संतोष मालकर, अनुराग कोंडावले, अमोल पाटील, संदीप नाणेकर, किशोर पाटील, संतोष मामुणकर, राकेश गायकवाड, निनाद वाजे, राकेश मिरवणकर, मुकेश रूपवदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी सारांनी घोषणा देत निषेध तर नोंदवला आणि महाराजांची माफीही मागितली। आपल्या खोपोली शहरात महाविकास आघाडीकडून या राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांचा जो निषेध केला त्या निषेधाच्या विरोधात आम्ही नाही आहेत, त्या निषेधाचं आम्हीही समर्थन करतो। कारण राज्यपाल नेहमीच असे वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यामुळे त्या निषेधाचा त्यांनी जो निषेध केला त्याचं समर्थन आम्ही करतो। परंतु खोपोलीतले सगळे जाणकार महाविकास आघाडीचे नेते त्या निषेधाच्या मोर्चात सामील होते आणि आपण ज्यावेळेस निषेध करतो त्यावेळेस आपण काय करतो याचं सर्वांना जाण असावी। परंतु त्या दिवशी जो महाराजांच्या नावाचा अवमान झाला त्याबद्दल मी खोपोलीच्या सर्व जाणत्या नेत्याच्या वतीने महाराजांची पहिले माफी मागते आणि आपण जे काय आज गलिच्छ राजकारण चाललेलं आहे ते कुठेतरी थांबवावं आणि या रयतेच्या राजाने ज्याचा आदर्श फक्त महाराष्ट्रच नाही तर जगाने महाराजांच्या युद्धनीती कशी आहे याचा अभ्यासासाठी धडा घेतलेला आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचं तर आराध्य दैवत आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा महाराजांची सगळ्या खोपोलीकरांच्या वतीने माफी मागते। आम्ही आज या ठिकाणी बाळासाहेबांचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी, सर्व शिवप्रेमी इथे एक निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। आम्ही निषेध करत आहोत परवाच्या प्रकरणाचा। परवा जो कोश्यारी यांच्या विरोधातला जो निषेध मोर्चा झाला त्या निषेध मोर्चाचं आम्ही समर्थन करतो। पण त्यावेळी जे कृत्य घडलं म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती त्यांचा आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुरुवातीला त्याचा जय जयकार करतो, अशा महाराजांचं नाव ज्या बॅनरवर होतं ते विसरून त्या बॅनरवर काही पदाधिकारी उड्या मारत होत्या, नाचत होत्या, त्यांना पायदळी तुडत होत्या आणि त्या कृत्याचं आम्ही इथे निषेध करत आहोत। आणि या सर्वांचं ज्यांनी हे राजकीय कट कारस्थानं करत काहीतरी स्टंट करत महाराजांचा अवमान करत जे विसरले आहेत त्यांच्या वतीने आम्ही महाराजांची माफी मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। की महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अवमान केला, एकेरी उल्लेख केला त्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी प्रथमच त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता आणि त्याच्याबद्दल आमची ही बाळासाहेबांची शिवसेना खोपोली शहर
की कुठे चमकोगिरी करत नाही किंवा कुठे फोटो वगैरे काढत नाही, कारण की महाराजांना आम्ही आता प्रार्थना केली की आम्हाला माफ करा की आम्हाला चमकोगिरी नको, कारण की ह्या लोकांना आपण निषेध कशाचा करतोय आणि काय करतोय याचं भान राहिले नाहीये। अक्षरशः यांना लाज वाटायला पाहिजे होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बॅनर होता त्या ठिकाणी पायदळी तुडवला गेला, त्याच्यावर नाचले, हा व्हिडिओ त्यामध्ये आलेला आहे। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मी वंदन करतो। मी जास्त काही सांगणार नाही, सांगायचं एवढंच आहे की ज्यांना महाराज माहिती नाही आहेत त्यांनी कधी महाराजांवर भाष्य करू नये, ज्यांना वीर सावरकर माहिती नाही आहेत त्यांनीही सावरकरांवर भाष्य करू नये, आणि जे दाखवत आहेत आणि राजकारण करतायत ज्याच्यावरती आणि त्याच ह्याच्यामध्ये आमच्या महाराजांचा अवमान होतोय त्यांच्यावरती, तर खरोखर म्हणजे एवढे जाणकार मंडळी असताना सुद्धा त्यांना ही एवढी गोष्ट कळू नये याच्याबद्दल अत्यंत वाईट वाटतं। आणि याच्यामुळं आम्ही सर्व बाळासाहेबांची शिवसेना यांनी ठरवलं होतं की आज समस्त कोपली राजकारणी जे चुकले आहेत त्यांच्या वतीने आम्ही जाऊन महाराजांची माफी मागावी, म्हणून आज आम्ही सर्व इथं एकत्र आलेलो होतो। आत्ता जे सध्या जे महाराष्ट्रात वातावरण चालू आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे कोश्यारीया यांचा आम्ही राजप्रतिष्ठान संघटनेकडे जाहीर निषेध करतो। याचबरोबर 2 दिवसापूर्वी जी खोपोलीत घटना घडली, जे पक्षाचे झेंडे घेऊन निषेध करतात याचा अर्थ तुम्ही पक्षाला पुढे देता की निषेध करण्यासाठी येता? जर तुम्ही निस्वार्थीपणे जर निषेध केला असता त्या गोष्टीचा तर पक्षाचे झेंडे तुमच्या मागे दिसले नसते। आणि याचबरोबर तुम्हाला जाणते महान व्यक्ती त्या महाविकास आघाडीसोबत होते त्यांच्याही साधी गोष्ट लक्षात नाही आली का की आपण काय करतोय, इथे कुठलं राजकारण आणतोय? म्हणजे महाराजांपेक्षा पक्ष मोठा झाला का तुम्हाला? आम्ही निव्वळ सांगतो की कुठलाही पक्ष महाराजांपेक्षा मोठा नाही आहे। पक्ष हा महाराजांच्या पायदळीचा आहे, तो कुठलाही पक्ष असो, आमचं स्पष्ट म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, PM न्यूज मराठी, खोपोली। दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत। आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।